ऐकलत का? मधुराज रेसिपीला सबस्क्राईब करताना घंटी पण वाजवा, म्हणजे जेव्हा माझ्या रेसिपीज ऑनलाईन येतील तेव्हा तुमच्या फोनची ही घंटी वाजेल, टिंग टिंग। नमस्कार, मी मधुरा, मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत। तर आज आपण गाजराची वडी कशी बनवायची ते बघतोय। सो फार आपण खूप साऱ्या गाजराच्या रेसिपीज पाहिल्यात, खूप सारे छान छान गाजर सीझनमध्ये आहेत। गाजराचं लोणचं कसं बनवायचं ते बघितलं आहे, गाजराची चटणी कशी बनवायची ते बघितलं आहे, गाजराचा हलवा कसा बनवायचा ते बघितलं आहे। तर यावर्षी आपण वडी कशी बनवायची ते बघतोय। तर त्यासाठी एक चमचाभर साजूक तूप मी पॅनमध्ये घालून घेते आणि यामध्ये आपण 3 कप किसलेलं गाजर घालूयात। आणि हे गाजर 4 ते 5 मिनिट तुपावर छान परतून घेऊयात। 5 मिनिट हे गाजर छान असे परतून झालं की यामध्ये आपण घालतो 1 कप साखर। 3 कप गाजरला 1 कप साखर, 1/2 म्हणजे 1/4 ग्रॅम खवा। खव्याच्या ऐवजी इथे तुम्ही मिल्क पावडर 1 कप घातली तरी चालेल। हे मिक्स करून घ्यायचं आणि यामध्येच आपण सुका मेवा घालतोय, बारीक चिरलेले बदाम आणि काजूचे तुकडे। आता हे सगळं मिक्स करायचं। जसजसं वेळ जाईल तसतसं साखरेला पाणी सुटत जातं आणि खव्यालाही मॉइश्चर असतं ते सुटतं। तर हे साधारण थोडंसं थिक होईपर्यंत आपण हे परतून घेऊयात, आणखी 7 ते 8 मिनिट। मधुराज रेसिपीचे मसाले कोणी कोणी ट्राय केले असतील तर खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा, आणि ज्यांनी नाही ट्राय केले त्यांना ऑर्डर करायचं असेल तर लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, ती नक्की क्लिक करून तुम्ही चेक करू शकता। 7 ते 8 मिनिट छानपैकी हे शिजवून झालं एकसारखं की तुम्ही बघू शकता हलकंसं दाटसर हे मिश्रण व्हायला सुरुवात झालेली आहे। कन्सिस्टन्सी छान आली आहे, रंगही सुरेखाला आहे। मी यामध्ये कुठलाही आर्टिफिशियल कलर घातलेला नाही आहे। आता यामध्ये मी 1 कप डेसिकेटेड कोकोनट घालते। गरजेचं आहे का? अजिबात नाही, तुम्ही हे मिश्रण असंच एकसारखं शिजवून घेऊ शकता। पण डेसिकेटेड कोकोनटमुळे काय होतं, एकतर यामध्ये जे मॉइश्चर असतं ते मॉइश्चर ॲब्झॉर्ब व्हायला मदत होते पटकन, आणि त्याचबरोबर फ्लेवरही छान उतरतो खोबऱ्याचं। ऑप्शनल आहे, नाही घातलं काहीच हरकत नाही, फक्त तुम्हाला हे दाटसर होईपर्यंत एकसारखं भाजून किंवा परतून घ्यावं लागेल। आता हे आणखी 7 ते 8 मिनिट छान दाटसर होईपर्यंत परतून घ्यायचं। मस्त, आता हे छान एकसारखा घट्ट गोळा झाला आहे हे मिश्रण, तुम्ही बघू शकता। डेसिकेटेड कोकोनट घातलं की मॉइश्चर पटकन ॲब्झॉर्ब होतं आणि फ्लेवरही खूप छान उतरतो। तर यामध्ये वेलचीची पूड घालायची 1/2 चमचा आणि मिक्स करून घ्यायचं। आता आपण हे प्लेटमध्ये काढूयात। आता हे सगळं मिश्रण एका प्लेटमध्ये काढून घेऊन स्प्रेड करूयात। जबरदस्त, मस्त दिसतंय। आता ऑफकोर्स गार्निश यासाठी बदामाचे काप स्लाइसेस, थोडे पिस्त्याचे स्लाइसेस। तर आपले जे सोशल मीडिया आहे जसं की फेसबुक आहे, इंस्टाग्राम आहे, तर तुम्ही तिथे फेसबुकचं पेज लाईक करू शकता, त्याचबरोबर तुम्ही इन्स्टालाही जॉईन होऊ शकता। इन्स्टाला काय असतं, मजा असते, स्टोरीज मी अपडेट करत असते, बिहाइंड द सीन्स आहेत ते अपडेट करत असतात, आणि या दोन्हीच्या लिंक्स खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहेत, नक्की चेक करा। आणि जस्ट जाऊन तुम्हाला फॉलो करायचं आणि लाईक करायचं, दॅट्स इट। त्यामुळे मग तुम्हाला ही कॅमेराच्या मागची पण मजा कळेल, त्यामुळे इन्स्टाला नक्की जॉईन करा। हा सुका मेवा आपण थोडासा असा प्रेस करून घ्यायचा। आताही आपण सेट करण्यासाठी 1-2 ते 3 तास बाजूला ठेवूयात आणि मग याच्या वड्या कट करूयात। चला तर मग, जवळपास 3 तास ही बर्फी मी सेट करण्यासाठी ठेवली होती, व्यवस्थित सेट झाली, आता अर्थातच कट करूया।
मस्त रूम टेम्परेचर वर सेट करायचे. फ्रीज मध्ये ठेवली तर फ्रीज मध्ये आहे तो वर ती घट्ट होते, टॅक्सर होते आणि मग नंतर त्याला पाणी सुटू शकतं. म्हणून शक्यतो रूम टेम्परेचर वर सेट करून घ्यायचे. खूप छान वडी बनली तुम्ही बघू शकाल. आणि विशेष म्हणजे चिकटत नाहीये ही कुठे. तर या हिवाळ्यात ही गाजराची वडी नक्की बनवून बघा, खूप छान होते. गेट टुगेदर असतील, पॉटलक्स असतील जे तुम्ही अंगत पंगत करता किंवा किटी असेल तर तेव्हा एक खास असा महाराष्ट्रीयन पदार्थ गोड डिश म्हणून बनवू शकता. सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. त्याचबरोबर पुस्तक किंवा मसाले ऑर्डर करायचे असेल तर लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर आज वेळात वेळ काढून तुम्ही ही रेसिपी पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप 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 मनापासून धन्यवाद. पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा रेसिपीवर. तोपर्यंत मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात राहा.